ज्या ठिकाणी मी थांबलो तिकडे वादळ आलंय हायटेक सिटीमध्ये. सर्व बोर्ड वगैरे उडून गेलेत, पाहू शकता आपण. पावसाळी वातावरण आणि हवा खूप चालली आहे. जितके लोखंडाचे बॅरिगेट्स होते सर्व उडून गेलेत आणि पडून गेलेत जमिनीवर. वारा खूप आहे, खूप जबरदस्त वारा आहे इथे. आणि हे जितके लोखंडाचे बॅरिगेट्स आहेत पाहू शकता आपण सर्व. हे बघा हे बघा हे बघा बघा हे बघा हे बघा जास्त वारा आहे. म्हणजे बॅरिगेट्स लोक पडून गेले. हे बघा 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 पडला जबरदस्त एकदम. खूपच हालत खराब आहे. ऐक मला इथून पळावं लागेल. वादळ आलं आहे, वादळ आलेलं आहे, जोरदार वादळ आहे. ऐक बाप, खूप जबरदस्त वादळ आहे. जबरदस्त वादळ आहे एकदम. सर्व हे जे बॅरिगेट्स होते सर्व पडलेत. विजांचा कडकडाट होतोय, ढगांचा गडगडाट होतोय. वारा म्हणजे एकदम वादळी वारा सुटलाय. तुम्हाला दाखवतो मी थोडं जवळ जाऊन, कारण की मी सुद्धा हलकोय वाऱ्यामुळे. हे बघा हे सर्व जे बोर्ड आहेत बॅरिगेट्स. ओ माय गॉड, ओ माय गॉड, कसं हे झालं आहे वातावरण. काय सर्व बोर्ड आहेत जे बॅरिगेट सर्व पडलेत, आडवे झालेत. इतका जबरदस्त वारा इथे सुटलेला आहे. हे पहा हायटेक एक्झिबिशन सेंटर. आणि इथे वातावरण नेहमी बदलत असत. वादळ वारा कधी पण येतो, कधी पण पाऊस पडतो. सध्या रात्र झालेली आणि इथे आमच्या जो कंपनीचा ट्रक आला त्याला खाण्यासाठी मी आलो होतो. माझी लेबर आहे तिथे. गिर गया, अरे गिर गया आराम से. मैं भी अभी उड़ के आराम आराम से चलो. माय गॉड, ओ शिट, ओ शिट. मैं ओ हो जबरदस्त. ओ शिट, ओ शिट, ओ शिट, ओ शिट, ओ शिट, ओ शिट, ओ शिट. ओ माय गॉड, जबरदस्त वाला. अरे गेट गिरेगा. अरे वहां से हट जाओ, गेट गिरेगा. सब लोग अंदर आओ, कोने में आ जाओ सब लोग. गेट से दूर रहो, गेट से. गेट से दूर रहो, गेट से. हे पहा इथे आमचा ट्रक आला कंपनीचा माल खाली करायला. पण आम्हाला परमिशन उद्याची मिळाली आहे. तेवढं ते वातावरण चेंज झालं आहे काही सेकंदामध्ये, काही मिनटामध्ये म्हणू शकता. आणि हैदराबादला असं होत राहतं, कधी देखील कधी पण पाऊस पडतो, कधी देखील इथे वादळ येतं ज्या ठिकाणी मी थांबले त्या ठिकाणी. आणि आता तेच झालं आहे. या ठिकाणी पाहू शकता हे सर्व पडले आहेत बॅरिगेट्स, लोखंडाचे बॅरिगेट्स पडले आहेत. आणखी एक ट्रक आला आहे माझ्या कंपनीचा. गेट से दूर रखना गाड़ी, गेट से दूर.
सारा सुनलेला आहे. कशाला आम्ही आज ऐकू बारा है खूब. बादल आलेला आहे आणि आता थोडंसं रिलीफ झालंय पण ते पुन्हा येईल.